नमस्कार. 7 मे आणि 8 मे या 2 तारखेला देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट आहे, काही जिल्ह्यांमध्ये खूप जोरदार स्वरूपाचा पाऊस या तारखांना होण्याची शक्यता आहे. आपण या व्हिडिओमध्ये 7 आणि 8 मे या 2 दिवसात महाराष्ट्राच्या कोणत्या तारखेला कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर राहील, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, कोणत्या भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो, संपूर्ण डिटेल माहिती बघणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये या तारखांना पावसाचा जोर आहे, तो वाढण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, भर उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस झालेला आहे. काही ठिकाणी गारपीट तसेच काही भागांमध्ये वादळी पाऊस बघायला मिळाला आहे. या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यात विविध भागांमध्ये हा पाऊस बघायला मिळाला आहे, तर बऱ्याच ठिकाणी गारपीटीची हजेरी देखील झाली आहे. या पावसामुळे भर उन्हाळ्याचे दिवस देखील पावसाळ्यासारखे वाटायला लागले आहे. पावसाची हजेरी ढगाळ हवामानामुळे गेले काही दिवस राज्याच्या कमाल तापमानात घट झाली आहे. उन्हाच्या झळा आणि उकाडा देखील अनुभवायला मिळत असला तरी कमाल तापमानाचा पारा जो आहे तो 43 अंशापर्यंत अगोदर होता. 43 अंशापासून तो 38 अंशाच्या खाली घसरला आहे. 7 मे आणि 8 मेला महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे. सुरुवात करूया नाशिक विभागापासून. सुरुवातीला 7 मेचा अंदाज बघूया, त्यानंतर 8 मेचा. नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो सुद्धा पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिकचा पश्चिम परिसरामध्ये मुख्यत्वे करून पावसाचा जोर राहील. बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता 7 तारखेला नाशिक, अहमदनगर तसेच साक्री, नंदुरबारच्या तुरळक परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे. धुळ्याच्या वातावरणात बदल बघायला मिळेल. काही ठिकाणी पावसाची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो, पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांना 7 तारखेला अलर्ट असणार आहे. नगर जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव राहील. ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. वादळी वाऱ्याची तीव्रता किंवा वादळी वाऱ्यासह पावसाची तीव्रता कमी राहील. कमी ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस बघायला मिळेल. पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुद्धा काही काही ठिकाणी बघायला मिळेल. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, पुणे, सासवड, राहू, लोणार, बारामती, फलटण, वाई, लावासा तसेच कामसेट, मंचर, जुन्नर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये 7 तारखेला दुपारनंतर पावसाचे वातावरण बघायला मिळेल. तर ठिकठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव राहील. त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण भागामध्ये राहण्याची शक्यता आहे. सांगलीचा दक्षिण भाग, बोंडरीलगतचा, कोल्हापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा प्रभाव राहील. तोच रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकेल. त्यामुळे सांगली, सातारा या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम, काही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच भागामध्ये पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी मध्यम, तुरळक भागामध्ये जोरदार, बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. 7 एप्रिलला मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सर्वच कोकण पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात जरी पावसाचा प्रभाव कमी असला तरी पण काही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल. जसं की बीडच्या आसपासच्या मुख्यत्वे करून पश्चिम परिसरामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम भागामध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. इतरत्र सुद्धा मित्रांनो वातावरणात बदल बघायला मिळेल. काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त जालना, परभणी, हिंगोली या भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील. तसेच नांदेडच्या काही परिसरामध्ये पावसाची हजेरी आहे. धाराशिवच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुळजापूर, पेठ, बार्शी, लातूरच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो सध्या तरी बार्शी, ऊस, धाराशिव, वैराग वगैरे या भागांमध्ये पावसाचा जोर कमी जास्त दिसतोय. बऱ्याच भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तर या अपडेटमध्ये थोडाफार बदल सुद्धा होऊ शकतो. जर काही बदल झाला तर ज्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत. यानंतर मित्रांनो 8 तारखेचे अपडेट आपण बघणार आहोत. व्हिडिओ बघत राहा, स्किप करू नका. नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये या तारखांना पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये 7 मेला पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. 7 आणि 8 मेच्या रात्री मध्यरात्री देखील पावसाचा जोर राहणार आहे. परंतु 8 मेला दुपारनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट असणार आहे. काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर 8 मेला बघायला मिळण्याची शक्यता आहे.
त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता. नाशिक, नाशिकचा आसपासचा परिसर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. मुंबई, पालघर या भागांमध्ये सुद्धा पावसाचे वातावरण बघायला मिळेल. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये सुद्धा पावसाचे वातावरण राहील. सांगली आणि सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून दक्षिण पट्ट्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल. तसेच दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 8 एप्रिलला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सर्व जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहील. बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जोरदार स्वरूपाचा पाऊस तुरळक परिसरामध्ये आहे. नाशिक विभागामध्ये नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा प्रभाव राहील. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नगरच्या पश्चिम भागामध्ये जुन्नर, खेड वगैरे या परिसरामध्ये पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत नगर आणि नगरच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे 8 मेला. या व्यतिरिक्त सोलापूर, सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, बीडच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस बघायला मिळेल मराठवाड्यातील. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये या दरम्यान पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.